ज्या वेळेस कृष्णा खोऱ्याची प्रकल्प राबवली गेली ती राबवली गेली तर फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संपूर्ण शासनाने राबवली. फक्त घोषणा झाल्या काँग्रेसच्या काळात. त्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर नेमकं काय घडलं, मुदतपूर्वी निवडणुका लागल्या. त्या काळात तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा एक खासदार तर लांब राहिला पण एकही आमदार सुद्धा नसताना केवळ सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून ही योजना राबवली. मुदतपूर्वी निवडणुका जाहीर झाल्या आणि पुन्हा आपण लोकशाहीतल्या राजांनी नको चुकीचा निर्णय घेतला. सत्ता दिली काँग्रेसकडं, राष्ट्रवादी काँग्रेसकडं, आणि काय घडलं तर ह्या 15 वर्षाच्या कालावधीत फक्त भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळाला. फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळा घोटाळा घोटाळा. लोक घुटमळत पडले, लोक संकटात पडले, लोकांच्या काळजी वाटायला लागली की आता आपलं होणार कसं. जमिनी गेल्या त्यांच्या पण म्हटलं दुर्लक्ष केलं गेलं. ज्या वेळेस कृष्णा खोऱ्याची प्रकल्प राबवली गेली ती राबवली गेली तर फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संपूर्ण शासनाने राबवली. फक्त घोषणा झाल्या काँग्रेसच्या काळात. त्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर नेमकं काय घडलं, मुदतपूर्वी निवडणुका लागल्या. त्या काळात तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा एक खासदार तर लांब राहिला पण एकही आमदार सुद्धा नसताना केवळ सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून ही योजना राबवली. मुदतपूर्वी निवडणुका जाहीर झाल्या आणि पुन्हा आपण लोकशाहीतल्या राजांनी नको चुकीचा निर्णय घेतला. सत्ता दिली काँग्रेसकडं, राष्ट्रवादी काँग्रेसकडं, आणि काय घडलं तर ह्या 15 वर्षाच्या कालावधीत फक्त भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळाला. फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळा घोटाळा घोटाळा. लोक घुटमळत पडले, लोक संकटात पडले, लोकांच्या काळजी वाटायला लागली की आता आपलं होणार कसं. जमिनी गेल्या त्यांच्या पण म्हटलं दुर्लक्ष केलं गेलं.